मिरचीचे तुकडे, थोडं मीठ आणि थोडे जिरे. काही लोक खातात उपासाला जिरे, काही लोक खात नाही. काही लोक तो कोथिंबीरही खात नाही. खात नाही. तुम्ही खाता? हो खातो. ओके, आता काय? आता हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं. घ्या मग. ठीक, काय करूया धनश्री काकू सांगा. आता याचे आपण वडे तयार करायचे. बर, हातावरती थापून ह्याच्यात ठेवूया मग. बरे, वडे थापता थापता जर आपण गप्पा मारूया. हो चल. शाळेत एवढी वर्ष सर्व्हिस झाली तुमची, इंदापूरला झाली. एखादा अनुभव असा गोड किंवा कधी कधी कटू अनुभव येतात, विद्यार्थी काहीतरी पटकन बोलतात किंवा आपण त्यांना हक्काने रागवतो आणि पालक येऊन आपल्याशी भांडतात, असा काही अनुभव आहे का तुमचा? हो आहे ना. काय झालं होतं? मी जेव्हा, माझा सब्जेक्ट आहे मराठी, विषय मराठी आहे माझा, आणि मी इंग्लिश मिडियमला खूप वर्ष शिकवत होते. बर, तर तिथे नॉन महाराष्ट्रीयन मुलंच खूप असतात. बर, आणि अशी एक चौधरी म्हणून एक फॅमिली होती, बिलकुलच मराठी येत नव्हतं त्यांच्या मुलांना. त्यांनी जेव्हा आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा त्याला अजिबात मराठीचा गंधच नव्हता. आणि त्या मुलाला 10वीमध्ये जवळजवळ 87 मार्क पडले मराठीमध्ये. त्याचे आई वडिलांना अक्षरशः आनंदाचे अश्रू आले डोळ्यामध्ये की ज्या मुलाला काहीही गंध नव्हता मराठीचा, अजिबात मराठीमध्ये इंटरेस्ट नव्हता वाचण्यामध्ये लिहिण्यामध्ये, त्या मुलाला हळूहळू 87 मार्क पडले. आणि 10वी म्हणजे कुठल्याही वर्गात म्हणा की, पण मराठीमध्ये एवढे मार्क मिळवणं हे खरं तर फार अवघड. आणि न म्हणजे जो महाराष्ट्रीयन नाहीये, बरोबर, करेक्ट, अशा मुलांनी अगदी मेहनत केली आणि त्याची पण मेहनत होती आणि शिकवणं पण होती. प्रश्नच नाही, तुमची मेहनत अर्थात आहे म्हणून तो मेहनत करू शकला. मला वाटतं एवढे वडे आपण थापून घेतलेत, हे आता तळूया. तळूया. वा, आपण करतो हे उपवासाचे वडे, ज्याचं नाव आहे त्रिवडे. तुम्ही हे नक्की खाऊ शकता कधीही. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. त्रिवडे करण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेला साबुदाणा, कोथिंबीर, उकडून किसलेला बटाटा, हिरवी मिरची, उकडून किसलेली कच्ची केळी, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, उकडून किसलेली कच्ची केळी, भिजवलेला साबुदाणा, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ आणि जिरं घालून सर्व पदार्थ एकत्र करून त्याचे वडे तयार करून घ्यावेत. तयार वडे गरम तेलामध्ये तळून घ्यावेत आणि सजावट करून सर्व्ह करावेत.